वाचनामध्ये मला एक ती गोष्ट सापडली आणि मग मी त्याचा शोध घेत घेत त्यांच्या जे जयवंत डॉक्टर जयवंत वडकर त्यांच्या मुलापर्यंत पोहोचलो. तो मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये आणि इतकं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याला करायच्या आहेत फिल्ममध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन ही जर्नी त्याची जी आहे, हा स्ट्रगल, कारण हा एक वेगळा स्ट्रगल आहे ओव्हरऑल त्याची लाईफ. मग त्याच्या लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टी, तो एक हिरो म्हणून पण होता, तो एक डायरेक्टर पण होता, या सगळ्या डायमेन्शनला आपल्याला परिपूर्ण असा कोणतरी आर्टिस्ट डोक्यामध्ये जेव्हा लिहत होतो तेव्हा होता. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जागल अंकिता लोखंडे. परिनिर्वाण चित्रपटाची घोषणा झाली, चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत. कसे आहात? छान आहोत. मी म्हणजे इतका मोठा प्रवास खरं तर तुम्ही केला आणि आत्ता तो प्रेक्षकांसमोर तुमचं ते जे काही काम आता येत आहे, काय भावना आहेत सध्या? फार आनंद वाटतोय. फार म्हणजे एक दीड वर्ष झाले स्क्रिप्टवर काम करतो आहे, फार रिसर्च वर्क त्याच्यावर केलेलं आहे आणि आज फायनली पोस्टर, मोशन पोस्टर लॉन्च केलं आणि लोकांचं खूप वेगळा हे आहे, कारण त्या मोशन पोस्टरमध्ये पण आम्ही काही एक वेगळा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. छान वाटतंय. अगदीच. पण ही कथा तुमच्यापर्यंत कशी आली? कारण का ही कथा कोणालाच माहिती नव्हती की असं फुटेज कोणाकडे तरी आहे आणि असं फुटेज आपल्यामध्ये आहे जे इतकं वर्ष, म्हणजे 56व्या वर्षी जे झालेलं, तर मग आता ते तुमच्यापर्यंत कसं आलं आणि तो या स्क्रिप्टशी तुम्ही कसे जोडले? नाही, मी खूप वर्ष झाले मी सोशल लेवलवर काम करतोय, मी थिएटर करतो, बाकीच्या गोष्टी करत असतो, तर त्या वाचनामध्ये मला एक ती गोष्ट सापडली आणि मग मी त्याचा शोध घेत घेत त्यांच्या जे जयवंत डॉक्टर जयवंत वडकर त्यांच्या मुलापर्यंत पोहोचलो आणि मग तिथून सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या. मग पुस्तकं आले, रेफरन्सेस आले आणि ते सगळं करत करत आम्ही इथपर्यंत आलो. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की त्यांनी जे पिक्चराईज केलं ना, ते पण खूप जास्त अवेलेबल नाही आहे. ते नेट इंटरनेटवर जितकं अवेलेबल आहे तेवढाच अवेलेबल आहे. अगदी तो छोटा फुटेज अवेलेबल आहे, पण त्यांनी केला फार मोठा फुटेज होता आणि नंतर मग ते एडिट केलं आणि हे झालं. पण ते खूप वर्ष आलंच नाही बाहेर, ते नव्हता, कारण ते फिल्म फॉर्मॅटवर होता आणि ते गव्हर्नमेंटला गेला आणि मग ते कुठंतरी हे झालेला. पण या माध्यमातून आम्ही परत ते रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि लोकांना एक परत परिनिर्वाणाची यात्रेवर आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून घेऊन जाणार. पण या चित्रपटासाठी नामदेव वडकर यांच्या भूमिकेसाठी प्रसाद ओक यांचीच निवड का केली? म्हणजे काय क्रायटेरिया होते? नामदेवचा कॅरेक्टर जो आहे ना, तो मल्टी डायमेन्शनल कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये आणि म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्याला करायच्या आहेत फिल्ममध्ये. त्याच्या पलीकडे जाऊन ही जर्नी त्याची जी आहे, हा स्ट्रगल, कारण हा एक वेगळा स्ट्रगल आहे. हा शूट, ही जी यात्रा शूट करणे इतकी सहज नव्हती ती यात्रा, कारण त्यावेळेस ती अवेलेबिलिटी नव्हती. एकच कॅमेरा, एकच कंपनी होती कोडॅक नावाची जी फुटेज बनवायची आणि मोठा कॅमेरा होता, फार वजनाने फार मोठा कॅमेरा होता तो, त्याचे ट्रायपॉड मोठा होता, त्याचे लेन्सेस खूप मोठे होते. ते ही जी एक इतकी कठीण जी जर्नी आहे आणि ओव्हरऑल त्याची लाईफ, मग त्याच्या लाईफमध्ये येणाऱ्या गोष्टी, तो एक हिरो म्हणून पण होता, तो एक डायरेक्टर पण होता, या सगळ्या डायमेन्शनला आपल्याला परिपूर्ण असा कोणतरी आर्टिस्ट डोक्यामध्ये जेव्हा लिहत होतो तेव्हा होता. आणि त्या याच्याने मला असं वाटलं की इतकं या टाईपचा रोल प्रसादच करू शकतो, कारण इतके डायमेन्शन थोडं करणे कठीण आहे थोडंसं फिल्ममध्ये. पण पहिलं नाव माझ्या डोक्यामध्ये त्यांचं. पण परिनिर्वाण जेव्हा आपण हा शब्द ऐकतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या डोक्यात येतात किंवा त्यांच्याबद्दलच हा विचार केला जातो, अशा वेळेला आंबेडकरांची भूमिका कोण साकारणार हा सगळ्यात मोठा प्रश्न पत्रकारांसमोर आणि आता जनतेसमोर असेल की आता झाले बाबा प्रसाद ओकचं कास्टिंग झालं आहे, पण आंबेडकर ही सगळ्यात जी पॅरेलल चालणारी स्टोरी ते कोण साकारणार तेही तितकेच ताकदीचे आहेत. आणि हा एक प्रश्न झाला आणि पुढचा प्रश्न असा की मराठी आणि हिंदीमध्ये अशा बऱ्याच कलाकारांनी आंबेडकर साकारले, तर त्यांच्याचपैकी कोणाला तुम्ही निवडणार आहात की आता एक वेगळा कलाकार साकारणार?
नाही, थोडंसं आम्ही त्याच्यात वेगळ्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न सुरू आहे आमचा आणि जवळजवळ आमचं कन्फर्म आहे. फक्त आम्ही ते डिक्लेअर काही दिवसानंतर करणार आहोत, पण एक वेगळा बाबासाहेब दिस प्रेक्षकांसमोर येईल त्या सिनेमाच्या माध्यमातून. तुम्हाला खूप शुभेच्छा आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.